तुर्कीची राजधानी इस्तंबूल येथील आतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटांनी हादरून गेलं. या भीषण स्फोटात आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झालाय तर 150 अधिक जण जखमी झालेत. विमानतळाच्या कार पार्किंगमध्ये हे स्फोट घडवण्यात आले. तसंच स्फोटानंतर विमानतळातून फायरिंगचेही आवाज येत होते. हा हल्ला दहशतवादी संघटना आयसिसनं केल्याचा दावा तुर्कीनं व्यक्त केला आहे. दरम्यान या हल्ल्यातील मृतांचा आकडा 50 पर्यंत जाईल अशी भीती तुर्की सरकारच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. आतातुर्क विमानतळावरून मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक होते. द गार्डियन या वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार AK-47 असलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी विमानतळाबाहेर तैनात सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या हल्लेखोरांनी विमानतळाच्या कार पार्किंगमध्ये हे स्फोट घडवले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक प्रवासी आपला जीव वाचवण्यासाठी जमिनीवर झोपले. या वर्षातला हा सर्वात मोठा हल्ला मानला जातोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.